ताली बजी। हेलो एंड वेलकम बैक टू अवर चैनल विवांस फैमिली ब्लॉग। सो तुम्ही आता थंबनेल ने ओळखलंच असेल आम्ही कुठे आलो आहोत ते। सो आम्ही आलो आहोत राणीच्या बागेत, म्हणजे झू मध्ये आम्ही आलो आहोत जे भायखळ्याला आहे। सो अचानक प्लॅन ठरला, म्हटलं सॅटरडे आहे, म्हटलं जाऊया जरा घरात बसून बसून, पण बोरिंग झालं होतं आम्हाला, म्हटलं जरा आज जाऊया। वाजले दुपारचे 2 आणि आता आलो आहोत। तर तुम्ही पहिले तर डायनोसरला बघा, फॅमिलीचे 100 रुपये, दॅट इन्क्लूड्स हस्बंड वाईफ आणि एक मुलगा किंवा एक मुलगी, म्हणजे 2 किड्स, 4 ऍक्च्युली। आणि जर सिंगल घेतलं तर 50 रुपीज पर हेड आणि लहान मुलांचे 25 रुपये। सो इथे हे जे आहे ते तिकीट काउंटर आहे। पूर्ण आता इथे एंट्रन्स आहे, आणि एंट्रन्सलाच इथे वेलकम आहे द मुंबई झू। वाव, पेड़ों में ताली बजी, पत्तों की सीटी बजी, अजी हंसी मची, बच्चों की मोर की लहरी, हिरन सुनहरी उछल रहा है। एक मेन अपडेट द्यायचं होतं तुम्हाला, इथे आपण पॉलिथिनमध्ये काही आतमध्ये आणू नाही शकत। तुम्हाला जर हवं असेल तुम्ही आपल्या बॅगेमध्ये, लहान मुलं असेल त्या बॅगेमध्ये ठेवून आणा, असं पॉलिथिनमध्ये नाही आला उद्या। प्रत्येकाचं बॅडलं गोवा, आता त्या टायमिंगला तुम्ही नसताय, प्रत्येक डबल येऊन बघून जात। प्राणी बघायला नाही आले, इथे खायदाडायला आलेली आहे, खायला आले बघ कशी खाते। पप्पाला दाखवलं, पप्पा बघा ऍनिमल ऍनिमल करत असते नसती, बघत तर काय नाही। पप्पा हिला घरी खायला देत नाही, तेजू घरी खायला देत नाही, म्हणून इथे आणलंय तिला। सो आता आम्ही काय काय बघितलं, एलिफंट बघितलं, टायगर बघितलं, पेंग्विन नाही बघितलं, अजून काय स्पॉटेड डिअर बघितले, हे 3-4 बघितले आतापर्यंत। आता चाललो आहे पेंग्विन बघायला।
वाटलं, खूप मस्त वाटलं पेंग्विन्सना बघून पण. सो स्टे ट्यून, पुढचे पण व्हिडिओ एन्जॉय करा. मामा भाजीचे घाम पुसतोय. कसले लाड करून घेते तरी तुझ्याकडून. शिव मामा कोणाचा आहे? शिव मामा कोणाचा आहे? मामा माझा, जाऊ दे. वा वा वा, अरे रे रे रे, म्हणजे बाबू ग मामाचं पण घाम पुसते. किती छान आहे माझे शिवडू. थँक्यू शिवू. काय मग अचानक प्लॅन कसा वाटतोय? खूप जबरदस्त, पण गरम पण खूप होत आहे. आणि काय सांगू, पण मजा येते. पेंग्विन बघितलं ते पण फुकट मजा आली. फुकट नाही, आपण तिकिटीला बाहेर 50 रुपये दिले. हा बट स्टील ठीक आहे, अच्छा आहे. हा म्हणजे वन टाइम तुम्ही येऊन इथे फिरू शकतात, वन टाइम सफिशिएंट. आणि ऍक्च्युली हे मुलांना दाखवणं खूप गरजेचं आहे, बिकॉज त्यांना माहिती पाहिजे की आपल्या मुंबईमध्ये झू नावाचं एक ठिकाण आहे जिथे खूप सुंदर प्राणी आहेत बघायला. प्राणी आहे पण ना ते लांब लांब ठेवले, खूप म्हणजे खूप चालावं लागतं. अरे पण ते त्यांच्या कम्फर्ट नुसार बसणार ना. आता आपण जाणार आहे, अरे हा चला प्रतीक्षा येते, आपण ना पुढे जाऊन बसूया, तर ती आपला फोटो काढेल, सेल्फी काढेल. ऍक्च्युली ना ते केज मध्ये बसलेले असतात आणि खूप लांब वरती पण आहेत. आपण जिथे जातो तिथे नसतात, खूप लांब वर आहे. हत्ती पण मागे आता खूप आतमध्ये होते, टायगर पण मागे आता खूप आतमध्ये होते. हे सगळं खूप आतमध्ये आतमध्ये. कुठे क्रोकोडाईल? ठीक आहे, आता बघूया आता पुढे कुठे जातो. सो आम्ही आता इथे हॉल्ट घेतला आहे फॉर सम स्नॅक्स. इथे कॅफे वाईल्ड कॅफे वाईल्ड म्हणून एक आहे इथे. इथे बसलो आहे झाडाखाली मस्त, फ्रुटी अँड पॉपकॉर्न. ऍक्च्युली मुलं लहान मुलं ॲनिमल्सला बघून थोडी तंदुरुस्ती होते, मग नंतर परत गवत, आता परत ॲनिमल्स बघतात परत तंदुरुस्ती येते त्यांना. तर तेवढ्यापुरतं असं त्यांचं, परत ती लोकं जमण्यासारखे करतात. आता आम्ही चाललो आहे हिप्पोपोटामस बघायला. हिप्पोपोटामस बघूया आता पुढे जाऊन. झूम नाही होगा ना? झूम व्हिडिओ कॉल. तुम्ही
बघितलं आता टायगर 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 असं क्राऊडेड आहे, मग पूर्ण उठून उभा राहिला होता, फिरत होता. आणि आता इथे मी बघू शकतो भालू पण आहे इकडे, जो आम्हाला दिसत नाहीये. यांचा ऍक्च्युली आता लॉगआउटचा टाइम झालाय ना, त्याच्यामुळे टाइम झालाय. पाच वाजता ती लोक बंद करतात. सो ती लोक चार साडेचारला ती लोक खातात वगैरे ना, म्हणून त्यांना ताकद आली थोडीशी परत उभं राहायला. भालू बघ, ओरडू नको भालू, ती भालू बोलते भालू. तुम्ही बघितलं आता मगाशी एलिफंट आत्मरे होता साईडला आणि आता बाहेर आला आहे. जसं ऊन थोडं कमी झालं आहे ना, तसे ते सगळे प्राणी जे आहेत ते बाहेर आले आहेत. एलिफंट पण बाहेर आला आहे. तेजू बोलते मी जाते आतमध्ये. बिचारा एकटा काय करणार, तिथल्या तिथे गोल गोल फिरत राहिला. काय क्यूट आहे ना, तेजू बोलते आतमध्ये जाते मी. सो जिथे स्टार्ट करा तिथेच एंड करावा लागतो व्लॉगचा. सो हा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्ही खूप एन्जॉय केला असेल हा व्लॉग. सो स्टे ट्यून, आपला नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल. आणि तुम्ही हा व्हिडिओ जर एन्जॉय केला असेल नक्की कमेंटमध्ये मला सांगा कोणता पार्ट आवडला, कोणता ॲनिमल तुम्हाला जास्त आवडला आहे तो. सो भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर. एक तुम्हाला बघ सांगायचं होतं की जे लोक सबस्क्राईब करता आहे त्यांना खूप खूप थँक्यू, माझ्याकडून खूप खूप आभार आहे त्यांच्यासाठी. पण तुम्ही लोक ना बेल आयकॉन जे आहे त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्याने काय होणार, जे नोटिफिकेशन आहे तुम्हाला इन्स्टंट, जेव्हा पण मी व्हिडिओ टाकणार ना तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन इन्स्टंट जाणार. सो ते क्लिक केलं की तुम्हाला व्हिडिओची अपडेट क्विक येत जाणार जेव्हा पण मी अपलोड करणार तेव्हा. सो थँक्यू सो मच परत एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. सो असेच आपल्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा, चॅनलला सपोर्ट करत राहा. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, पण बाय बाय.